शेतकऱ्यांना आनंदाची बातमी। राज्यातील पशुपालक सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी पशुसंवर्धन विभागाने व्यक्तिगत लाभाच्या योजना जाहीर केल्या असून त्यातून दुधाळ गाई आणि शेळी गट वाटपाच्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। राज्यातील पशुपालक सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी पशुसंवर्धन विभागाने व्यक्तिगत लाभाच्या योजना जाहीर केल्या असून त्यातून दुधाळ गाई आणि शेळी गट वाटपाच्या योजना लाभ देण्यात येणार आहे। त्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन शासनाने केले आहे। राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत अर्थार्जनाच्या पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रयत्न करण्यात येत आहे। त्यानुसार नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, 1,000 माशांवर कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीचे अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिल्लांचे वाटप व 25 अधिक 3 तलंग वाटप या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया 2023-24 या वर्षात राबवली जाणार आहे। पशुपालकांना डेअरी पोल्ट्री किंवा शेळीपालन त्यापैकी ज्या बाबीमध्ये अर्ज करायचे आहे त्यांची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात येत आहे। या योजनेच्या वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या योजनेकरता अर्ज केल्यानंतर लाभ मिळाला नाही तर त्या लाभार्थीला दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी पुढील 5 वर्षापर्यंत म्हणजे 2025-26 पर्यंत लागू ठेवण्याची सोय सुद्धा शासनाने केली आहे। त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्यासाठी शक्यता वाढली असून त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबीकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे। त्यांच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजदीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा असे राज्य शासनाने म्हटले आहे। या योजनेसाठी 9 नोव्हेंबर 2023 ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीत अर्ज करता येईल। तसेच टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 1883-30418 या क्रमांकावरही संपर्क साधता येईल असे शासनाकडून सांगण्यात येत आहे। अधिक माहितीसाठी रॉग्यान व्याय वेबसाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। नमस्कार।